घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. आपण पाहतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संगणक क्षेत्र असेल किंवा त्यानंतर मोबाईल असेल, यामुळे बऱ्यापैकी आपल्याला अनेक सुविधा निर्माण झालेल्या आहेत. जसे की आपल्या दैनंदिन काम करण्यामध्ये आपण ॲपचा वापर परिणामकारक आपण करतो. जसं आपल्याला रस्त्याने कुठे जायचं असेल तर आपण मॅपचा वापर करून त्या ठिकाणी आपलं डिझाईन घेतो आणि रस्त्याचा नकाशा घेतो आणि त्या पद्धतीनं जाऊ शकतो. किंवा रेल्वेचं आपल्याला तिकीट पाहायचं असेल तर तिकीट काढू शकतो. किंवा आपल्याला रिझर्वेशनही मिळतंय आणि आपलं जर समजा या ठिकाणी रेल्वेत आपण जाणार असतो तर रेल्वे कुठं आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे, असं काही दैनंदिन जीवनात आपल्याला उपयुक्त ॲप्स आहेत त्या ॲप्सचा आपण वापर करतो. पण आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये आपल्याला असं जर काही वापर करता आलं तर ते खूप परिणामकारक ठरतं. आणि ही बाब लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत सर आणि माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर काय करता येईल याचा विचार आपल्याकडे केलेला आहे. आणि ही बाब लक्षात घेऊन वोपा वॉवेल्स ऑफ पब्लिक असोसिएशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून व्ही स्कूल नावाचा एक अत्यंत परिणामकारक असा उपाय आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. आणि हा अत्यंत वापरण्यासाठी सोपा आहे. त्याचबरोबर हा ऍप जर आपण डाउनलोड केला तर आपल्याला त्यामध्ये कुठलाही खर्च किंवा कुठलेही अतिरिक्त पैसे आपल्याला द्यावे लागत नाहीत. आणि याशिवाय आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये मुलांच्या शिकण्यामध्ये या ऍपचा खूप चांगला उपयोग आपल्याला होणार आहे. आणि ही बाब लक्षात घेऊन आपण दिनांक 14 नोव्हेंबर रोजी ओपाचे श्री प्रफुल्ल शशिकांत आणि ऋतुजा जेवे यांना बोलून या ऍपचं आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र आपण डाउनलोड करणार आहोत अशा पद्धतीनं आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि याबद्दल अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी आजची ही व्हीसी आपण आयोजित केलेली आहे. आजच्या व्हीसीला मी रेंज मध्ये आहे, माझा आवाज बघा. आजच्या व्हीसीला आपण सगळ्यांना जॉईन होण्यामध्ये म्हणजे केंद्र प्रमुख गट शिक्षण अधिकाऱ्यांना काल ग्रुपमध्ये जॉईन केल्यावर सगळ्या केंद्र प्रमुखांना जॉईन होण्यासाठी सांगितलेलं होतं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या केंद्र प्रमुखांना काळजीपूर्वक हे प्रेझेंटेशन आपण दाखवावं. आणि यानंतरही जर काही जणांना अडचणी असतील, समस्या असतील, तर आपण व्ही स्कूलच्या ग्रुपवर आपल्याला जॉईन करून घेतलेलं आहे, त्यावर आपण आपल्या अडचणी शेअर केल्या तर आपल्याला त्याचा डेमो असेल, पीपीटी असेल किंवा या ऍप बद्दलची माहिती असेल ही आपल्याला मिळेल. माझी अपेक्षा आहे की आपण सगळेजण यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हाल आणि या ऍपचा आपल्या विद्यार्थ्यांना पुरेपूर असा फायदा करून द्याल. हा ऍप विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. निश्चितपणे आपल्या दैनंदिन शिकवण्यामध्ये यामुळे गतिमानता येणार आहे. मुलांना खूप चांगलं चांगलं यामध्ये व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि एक दर्जेदार शिक्षकांचे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे व्हिडिओज आहेत किंवा त्यांनी तयार केलेलं साहित्य आहे याचा उपयोग होणार आहे. मूल्यमापनात सुद्धा हा ऍप आपल्याला उपयोगी ठरणार आहे. निश्चितपणे हा आपल्यासारख्याच शिक्षकांनी तयार केलेला असल्यामुळे आपल्याला याचा पुरेपूर उपयोग होईल. तर या प्रसंगी मी एवढंच प्रास्ताविक करून श्री प्रफुल्ल शशिकांतजी यांना विनंती करतो की आपण पुढील जे सादरीकरण आहे ते सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन तर्फे मी प्रफुल्ल शशिकांत तुम्हा सगळ्यांचं या मीटिंग मध्ये या व्हीसी मध्ये स्वागत करतो. माननीय दिग्रसकर सरांनी खूप सुंदर अशी प्रस्तावना केलेली आहे आणि त्यातून तुम्हाला थोडक्यामध्ये कळालेलं असेल की नेमका काय प्रकल्प आहे आपल्या जिल्ह्यामध्ये, नेमका आपण काय प्रकल्प सुरू करतोय. तर हा प्रकल्प नेमका काय आहे, हा प्रकल्प ज्या संस्थेमार्फत चालवला जातोय, ही संस्था नेमकी काय आहे, यांचं नेमकं काम काय आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण पुढील थोड्याशा वेळामध्ये एक छोटंसं प्रेझेंटेशन बघणार आहोत, काही डेमो बघणार आहोत.
आजचं प्रेझेंटेशन आपल्या पुढील कार्यकाळासाठी खूप महत्वाचं असणार आहे. या प्रोजेक्टच्या कालावधीमध्ये या गोष्टीचा खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की अगदी लक्षपूर्वक आजचं प्रेझेंटेशन ऐका. याची रेकॉर्डिंग देखील आपण परत वापरासाठी तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देऊ. मी आता माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? ओके, दिसतीये सर, दिसतीये. ओके, गुड. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ आपल्या संस्थेची, म्हणजे आमची पार्श्वभूमी. मी शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2010 साली शासकीय महाविद्यालयातून मी पासआउट झालेलो आहे औरंगाबाद मधून. आमच्यासोबत ज्या संचालिका आहेत ऋतुजा जेवे मॅम, त्या देखील इंजिनियर आहेत. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग त्यांनी केलंय, कॉर्पोरेटमध्ये काम देखील केलेलं आहे. आणि आमच्या संस्थेमध्ये काम करणारे इतर देखील जे तरुण आहेत, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये म्हणूयात किंवा सामाजिक क्षेत्रातील संस्थांमध्ये कामं केलेली आहेत. आणि या कामाच्या दरम्यान त्यांना वाटलं की आपल्या ज्ञानाचा उपयोग, आपल्या कौशल्याचा उपयोग सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यातही शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला करता येईल का. आणि या विचाराने आम्ही एकत्र येऊन वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, म्हणजे शॉर्टमध्ये वोपा, या संस्थेची 2018 साली स्थापना केलेली आहे. ही एक सामाजिक संस्था आहे. ही प्रायव्हेट कंपनी नाही किंवा कुठलीही आय टी कंपनी नाही. शिक्षणाने जरी आम्ही इंजिनियर असलो तरी सामाजिक काम करण्याच्या हेतूने आपल्या विदर्भातील डॉक्टर अभय बंग असतील किंवा विवेक सावंत असतील अशा वेगवेगळ्या मान्यवरांकडून आम्ही प्रेरित झालो आणि पूर्ण वेळ सामाजिक कार्यामध्ये उतरलेलो आहोत. 2018 ते 2020 या पहिल्या 2 वर्षांच्या पिरियडमध्ये आम्ही शाळांसोबत, शिक्षकांसोबत, विद्यार्थी आणि पालकांसोबत खूप जवळून काम केलं. दुर्गम भागातील शाळा, अगदी HIV पॉझिटिव्ह मुलांसाठीच्या शाळा, ऊसतोड कामगारांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळा, अशा वेगवेगळ्या, ज्यांना म्हणूया की अधिक चॅलेंज शाळा आहेत, अशा शाळांसोबत आम्हाला काम करता आलं. आणि या कामामध्ये शिक्षक प्रशिक्षण, शिक्षकांसमोरच्या अडचणी दूर करणं, शाळेमध्ये अधिक चांगल्या सुधारणा घडवून आणणं हा आमच्या कामाचा मुख्य भाग होता. कोविड सुरू झाल्यानंतर पहिला काळ खूप कठीण होता, त्यामुळे आम्ही काम बाजूला ठेवून कोविडला प्रतिसाद देण्यामध्ये पुढाकार घेतला. आणि त्याच काळात आम्हाला कोविडमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होत आहेत ते पहिल्यांदाच जाणवले. शिक्षण ऑनलाईन झालं होतं, शिक्षकांसमोर वेगवेगळे नवीन प्रश्न निर्माण झाले होते, शाळांसमोर वेगळे प्रश्न निर्माण झाले होते, शाळा तर बंदच होत्या बरेच दिवस. आणि तेव्हा आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवरती शिक्षक कुठले सोल्युशन वापरतायत, शाळा कुठले उपाय वापरतायत ऑनलाईन शिक्षण करण्यासाठी, याचा अभ्यास केला. आणि ते करत असताना आम्हाला जाणवलं की पालकांची याच्यामध्ये भरपूर आर्थिक लूट चालू आहे, किंवा वेगवेगळे जे शैक्षणिक ॲप आहेत हे सामान्य मुलांसाठी बनवलेले नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा याच्यामध्ये विचार केलेला नाही. म्हणजे अगदी घरामध्ये गाईडन्स करणारं कुणी नाहीये, इंग्रजी बोलणारं कुणी नाहीये, मोबाईल डिव्हायसेसची वानवा आहे, जर मोबाईल असेल तर त्याच्यात लिमिटेड इंटरनेट आहे, बेसिक गोष्टी समजत नाहीत, वाचता येत नाहीत, किंवा करिअर बद्दलचे मार्ग माहीत नाहीत, अशा अनेक अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर असतात. आणि आपण बघतो की बऱ्याच शैक्षणिक ॲपमध्ये याचा विचार केला जात नाही आणि भरमसाठ फीस मात्र आकारली जाते. आणि या समस्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सुरुवातीला पहिल्या वेवमध्ये एक वेबसाईट तयार केली. ही वेबसाईट 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही डिझाईन केली होती की या वेबसाईटवर जाऊन कुठलाही विद्यार्थी लॉग इन न करता सहज कुठल्याही मोबाईलमध्ये ती वेबसाईट उघडून सगळा अभ्यास करू शकेल. ही अतिशय मोफत आणि अतिशय सोपी अशी वेबसाईट होती. बीड जिल्हा परिषदेसोबत आम्ही पहिल्यांदा त्यावेळेस काम करायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला 12 शिक्षक त्यांच्या जिल्ह्यामधून निवडून दिले. त्या शिक्षकांचं आपण ट्रेनिंग केलं आणि अगदी 2 महिन्यांमध्ये जी वेबसाईट 50,000 विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेली होती तिचा वापर महाराष्ट्रभरातून, अगदी नांदेड जिल्ह्यामधून देखील लाखो विद्यार्थ्यांनी करायला सुरुवात केली. हा पहिला टप्पा होता ज्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर कोविडला रिस्पॉन्स देण्यासाठी आपण प्रयत्न केलेला होता. पेडागॉजी खूप सिंपल वापरली होती, साध्या मराठी भाषेचा वापर केला होता, फक्त व्हिडिओचा भडीमार नव्हता. वर्गामधील किंवा वर्गाच्या बाहेरील शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद होईल अशा पद्धतीनं या अभ्यासक्रमाची रचना केलेली होती. या गोष्टीचे 2 वर्षांमध्ये मागच्या खूप सारे पडसाद उमटले. अनेक शिक्षकांनी ज्यांनी त्याच्यामध्ये काम केलं त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले. ज्या विद्यार्थ्यांनी या वेबसाईट आणि ऍप्लिकेशनचा वापर करून अभ्यास केला त्यांचे बरेच
शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये त्यांना बक्षीस मिळाले, 10वीचे विद्यार्थी तर अतिशय चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत. अशा शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांचे अनुभव आमच्याकडे रजिस्टर झालेले आहेत की या प्लॅटफॉर्मचा, या ऍपचा त्यांनी कशा पद्धतीनं उपयोग करून घेतलेला आहे. काही शिक्षकांचे हे फोटो आहेत ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले. या सगळ्या प्रक्रियेदरम्यान 3 गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे अशा पद्धतीनं शैक्षणिक मांडणी करणाऱ्या ऍपची गरज आहे, सहजरित्या असं ऍप अवेलेबल नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेचे किंवा कुठल्याही शाळांचे शिक्षक अशा पद्धतीनं डिजिटल साहित्य तयार करू शकतात आणि वापरू शकतात हे आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळालं. आणि तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाकडून कुठलाही पैसा न घेता किंवा विद्यार्थी आणि शिक्षकांकडून कुठलीही फीस न घेता आणि अगदी कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा स्पॉन्सरशिप न घेता देखील कमीत कमी खर्चामध्ये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान लोकसहभागातून, डोनेशन्समधून, देणग्यांमधून सगळ्या लोकांसाठी मोफत उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. तर ह्या गोष्टी महत्वाच्या यातून साध्य झालेल्या आहेत. पुढील दिशा काय होती की मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करणं आणि त्यातून या गोष्टी वापरणं त्यात मोजमाप होऊ शकत नव्हतं. किंवा अधिक चांगला कंटेंट देण्यासाठी, अधिक चांगले फीचर्स देण्यासाठी एका ऍपची गरज होती. म्हणून 2021 आम्ही वेबसाईटवरून ऍप बनवायला घेतलं आणि त्याच वेळेस आपले नांदेड जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत सर यांची आणि आमची भेट झाली आणि सरांनी दिलेला पाठिंबा आणि मार्गदर्शनाखाली आम्ही या व्हीस्कूल ऍपची सुरुवात केली. याचं उद्घाटन देखील जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी अशा पद्धतीने पार पडलेलं आहे. आता आपण थोडक्यात एक छोटासा व्हिडिओ बघूया. या व्हिडिओमधून तुम्हाला त्या ऍपचा नेमका इम्पॅक्ट काय आहे, काय उपयोग झालाय, नेमकं काय लोकांनी काम केलंय, विद्यार्थी आणि पालकांना कसा फायदा झालाय, या गोष्टी थोडक्यात पाहायला मिळतील. शिक्षणापासून वंचित राहिलेली जी मुलं आहेत यांना शिक्षण मिळणं खरं गरजेचं आहे. आई वडील नाही शिकलेले पण तिला आम्हाला शाळेत का पाठवते, त्यांनी काहीतरी बनवा. पण जर आम्ही जर असं टंगळ्या मंगळ्याचं केलं तर आम्ही त्यांच्यासारखंच होतो. परत माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये असा प्रसंग केव्हाच आला नाही. कोविडच्या येण्यानं साऱ्या जगात उलथापालथ झाली. प्रत्येक क्षेत्रात अनेक मोठे बदल या महामारीनं केले आणि शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नव्हतं. ऑनलाईन वर्गांच्या फी भरल्या नाहीत म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. गरीब घरातल्या पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर खर्च करायला पैसा नव्हता. 7-8 हजार रुपये 2 महिन्याचे घेत होते ते. मुलं होती 10-15 होते, आमची 30-40 हजार तर गेले असते इझिली. या लॉकडाऊन काळात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला. 7वी-8वीचे जे मुली आहेत त्या घरातला स्वयंपाक पाहून शाळा करतात. ग्रामीण भागात बाहेर पाठवल्या जात नाहीत मुली. आणि या सर्व समस्यांना समोर ठेवूनच व्ही स्कूलची निर्मिती केली गेली. June 12 रोजी व्ही स्कूल ऍपचे उद्घाटन जळगावचे माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या 550 पेक्षा अधिक शिक्षकांनी व्ही स्कूल वरील शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. जळगावचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि इतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी या सर्व कार्यशाळा योग्य पद्धतीने पार पडतील यासाठी सहकार्य केलं. विशेष म्हणजे तयार होत असलेला सर्व अभ्यासक्रम हा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मोफत द्यायचा असल्यानं विविध नवनवे मार्ग काढून 0 बजेटवर हा सारा कंटेंट तयार होत आहे. गेल्या 10 दिवसात आपल्या शिक्षकांनी 1200 पेक्षा अधिक शैक्षणिक व्हिडिओज तयार केले आहेत. फळ्यावरचे, मुलांसोबतचे, बागेतले, हस्तकलेच्या वस्तू वापरलेले, जमिनीवर संकल्पना रेखाटलेले अशा अनेक प्रकारचे व्हिडिओज शिक्षकांनी शूट केले आहेत. शिक्षकांना हे सर्व शिकताना आणि अभ्यास साहित्य निर्माण करताना नक्की काय वाटलं ते यानंतर जाणून घेऊयात. आम्ही अगोदर व्हिडिओ बनवत नव्हते, पण आता आम्ही स्वतःचे हे बनवतो आणि आम्ही येणाऱ्या शिक्षकांचे हे नवीन व्हिडिओ बनवतो. आता हे ज्ञान आम्ही आमच्या शाळेमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथे आम्ही नवीन व्हिडिओ निर्मिती करणार आहोत. त्या ठिकाणी जे काही आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं ते खरोखरच
या पूर्वी झालेल्या ट्रेनिंग पेक्षा नक्कीच अपूर्व आहे. मस्त इंग्लिश मीडियम के लिए बहुत सारे वीडियोज यूट्यूब पर मैंने खुद देखे है. मराठी मीडियम के लिए कुछ वीडियोज है, लेकिन उर्दू मीडियम के लिए कुछ भी नहीं था. मैंने मुआवजे के तौर पर कराता था, उसको पैसे देता था, लेकिन यहाँ पर आने के बाद मुझे एडिटिंग करना और वीडियो किस तरह से शूट करना, तो मेरी जो मालूमात थी वो मालूमात में बहुत काफ़ी इजाफा हुआ. सबसे पहले आज तक महाराष्ट्र के अंदर हमने जितनी भी ट्रेनिंग्स ली, जितनी भी चीज़ें हुई, सब हमको मराठी जबान के अंदर समझेगी. लेकिन ये ओपर टीम का एक सबसे बड़ा कदम ये रहा कि इन्होंने ये ट्रेनिंग हमको हिंदी में दी. जो उनका सीक्वेंस जो है लेसन बनाने का और उसको किस तरह से अपलोड करने का, तो हमारे लिए एक ये बेटर वे साबित हुआ. हम इसके ऊपर चलकर हमको बहुत अच्छा लगा. एक तंजीम जो है या एक ग्रुप जो है वो मराठी भाषिक होने के साथ साथ जो है वो उर्दू मीडियम्स के लिए भी कुछ काम करना चाहता है, तो एक मेरी नज़र में जो है राष्ट्रीय एकात्मता को बढ़ाने के लिए एक सबसे बड़ी मिसाल है कि अलग अलग मज़हब के लोग जो है इसमें जुड़े, अलग अलग जबान के लोग जुड़े, एजुकेशनल लॉस ना हो उनका. तो वो जो है ना, जिस वे को हम ढूंढते फिर रहे थे इधर उधर, तो वो ओपा टीम ने आके वो हमारी कमी को मुकम्मल कर दिया है. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधून वी स्कूल वापरलं जातो. सन 2020 आणि 21 मध्ये 18 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी वी स्कूल वापरून अभ्यास केला. या वर्षी 16 जून पासून ते आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा वी स्कूल ऍप इन्स्टॉल केले गेले आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे बोलणारे शिक्षक होते हे सगळे जिल्हा परिषदचे शिक्षक होते, आणि या अशा 2000 पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी हा सगळा शैक्षणिक कंटेंट या ऍपमध्ये बनवलेला आहे. या ऍपमध्ये कुठले फीचर्स असावेत, ते कसे वर्क करावेत, याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रातील आतापर्यंत जवळपास 8 IAS अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, या प्रोजेक्टला सपोर्ट केलेला आहे. त्याच्याबरोबरच अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी देखील या ऍप्लिकेशन या प्रोजेक्टसाठी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. नुकतंच काही महिन्यांपूर्वी आपल्या भारताचे शिक्षण मंत्री त्यांच्या हस्ते देखील आपल्याला तरुण तेजांकित या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर असं हे मोफत ऍप्लिकेशन नेमकं कसं वर्क होतं, त्याच्या फीचर्स काय आहेत आणि आपण त्यामध्ये नेमकं काय करणार आहोत ते आत्ता आपण बघूया. मी मगाशी सांगितलं तसं जिल्हा परिषद वेगवेगळ्या जिल्हा परिषदांसोबत आपण काम केलेले आहे आणि आपण नांदेड जिल्हा परिषदेसोबत आत्ता कामाला सुरुवात करत आहोत. नेमकं या ॲपमध्ये कंटेंट किती आहे, तर आत्तापर्यंत 1 ते 10 सिलेबसमधील 3000 पेक्षा जास्त धडे या ॲप्लिकेशनमध्ये त्यांचं अभ्यास साहित्य उपलब्ध आहे, आणि हे सगळं अभ्यास साहित्य आपल्याच शिक्षकांनी बनवलेलं आहे. ह्या साहित्यामध्ये व्हिडिओसोबत अनेक इतरही इलेमेंट आहेत, परंतु यामध्ये 10000 पेक्षा जास्त व्हिडिओज देखील आहेत. अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला या ऍपमध्ये पाहायला मिळतील, शिक्षकांनी बनवलेले आहेत. गेल्या 1 वर्षभरामध्ये 12 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ऍपचा उपयोग केलेला आहे. व्हिडिओचे काही प्रकार तुमच्या आता डोळ्यासमोर तुम्हाला दिसत असतील की काही वर्गामध्ये आहेत, काही बाहेर जाऊन केलेले आहेत, काही मध्ये प्रेझेंटेशनचा आधार घेतलेला आहे, काही मध्ये इतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन बनवलेले आहेत. हे सगळे व्हिडिओज वेगवेगळ्या पद्धतीने या धड्यांमध्ये आपण टाकलेले आहेत. नेमकं यावरचा कंटेंट कसा बनलेला आहे, तर जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी हा कंटेंट बनवलाय, त्यातील ज्येष्ठ जे शिक्षक आहेत त्यांनी त्यात सुधारणा केलेल्या आहेत आणि हा ॲपवरती अपलोड केलेला आहे. तिथून तो विद्यार्थ्यांना मोफत आणि ऑफलाईन देखील बघता येऊ शकतो. आता हाच कंटेंट किंवा हेच ऍप्लिकेशन शिक्षकांना देखील उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून ते स्थानिक शाळेमध्ये पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कृती करू शकतात, त्याचा वर्गामध्ये किंवा वर्गाबाहेर देखील उपयोग करू शकतात. म्हणजे एकाच विद्यार्थ्याला आपण 2 पद्धतीने अप्रोच करतोय. एक आहे की त्याच्या स्व अभ्यासासाठी तो स्वतः वापर करू शकतो, आणि दुसरं आहे त्यांचे शिक्षक शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला त्याचा उपयोग करून घेऊन शिकवू शकतात. अशी ही साहित्य निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती अतिशय डिसेंट्रलाइज विकेंद्रित पद्धतीने होती. साधी बोली भाषा यामध्ये वापरलेली आहे आणि अगदी शून्य खर्चामध्ये हा सगळा शैक्षणिक कंटेंट मागच्या 2 वर्षांमध्ये तयार झालेला आहे. या ऍपचे महत्वाचे फीचर्स तुमच्या समोर आता दिसत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे ऍप वापरणारे विद्यार्थी, शिक्षक, शाळा
यांचा सगळ्यांचा डेटा किंवा त्यांच्या वापराबद्दलची माहिती ही ऑटोमॅटिक कलेक्ट होते आणि ही माहिती जिल्हा परिषदेला मान्य शिक्षणाधिकारी असतील, मग सीओ मॅम असतील किंवा कलेक्टर सर असतील यांना सहज उपलब्ध होऊन जाते. अगदी प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती की त्यांनी कुठल्या विषयाचा अभ्यास केलाय, किती वेळ अभ्यास केलाय, किती गुण त्यांना मिळालेले आहेत, ही सगळी माहिती ऑटोमॅटिक कलेक्ट होत असते आणि त्याची शाळानिहाय किंवा तालुकानिहाय आकडेवारी देखील आपल्याला बघता येते. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपला असरचा दरवर्षी सर्वे होतो आणि त्यात सांगितलं जाते की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाचन कच्चं आहे, लिखाण कच्चं आहे. तर या समस्येचा विचार करून याच्यामध्ये स्वयंचलित वाचनाची सिस्टीम आहे. व्हिडिओ सोडून जो इतर कंटेंट आहे ज्याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे दिसतो, सो तो ऑटोमॅटिक मोठ्याने वाचला जातो. मराठी आहे, हिंदी आहे किंवा इंग्रजी आहे, तिन्ही भाषांमधला कंटेंट मोठ्याने वाचला जातो. एकाच मोबाईलवरती, एकाच डिव्हाइसवरती वेगवेगळे विद्यार्थी जे वेगवेगळ्या इयत्तांचे आहेत ते देखील अभ्यास करू शकतात. हा जो कंटेंट आहे हा इंटरनेट नसताना देखील वापरता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला त्या धड्याला डाउनलोड करायचं असतं आणि तो ऑफलाईन वापरता येतो. मग अशी मी सांगितलं तसं यामध्ये जाहिरात नाही आणि व्हॉट्सअप सोबत देखील या मोबाईल ॲपचं कनेक्शन आहे. ते नेमकं कसं आहे ते मी तुम्हाला पुढच्या काही स्लाईड्समध्ये सांगतो. पण पुढे जाऊया. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यात फक्त व्हिडिओ नाही आहे. तुमच्या स्क्रीनवरती आत्ता एक स्क्रोल होत असेल की एखादा चॅप्टर, एखादा धडा या ॲपमध्ये कसा दिसतो. तर तुम्हाला बऱ्याच ॲपमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर ऑनलाईन शिक्षण म्हणजे व्हिडिओ असं एक समीकरण होऊन गेलेलं आहे. परंतु या व्हीस्कूल ॲपमध्ये मात्र तसं नाही आहे. तर हे ॲप नेमकं कसं दिसतं मोबाईलमध्ये हे आता मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये दाखवतो. मी माझ्याच मोबाईलची स्क्रीन शेअर करतो आणि त्यामध्ये तुम्हाला दाखवतो की हे ॲप कसं दिसतं. आता तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसतेय. प्ले स्टोअर वरती हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. आता उदाहरणार्थ मी हे ऍप्लिकेशन ओपन केलं. आता बघूया आपण काय दिसतंय आपल्याला. ही याची लँडिंग पेज आहे. इथे तुम्ही बघू शकता की आज रत्नाकर मतकर यांचा जन्मदिवस आहे तर म्हणून आमच्या टीमने त्याचं एक वॉलपेपर टाकलेलं आहे. रोज याच्यामध्ये बदल घडतो की आजचा जो काही दिनविशेष असेल त्यानुसार ऍपच्या फ्रंट पेजवरतीच ही माहिती जाते. इथे 4 विद्यार्थ्यांचे 4 प्रोफाईल देखील तुम्हाला दिसताय. एकाच मोबाईलवर 4 वेगवेगळे विद्यार्थ्यांचे प्रोफाईल देखील बनवते जाऊ शकतात जे वेगवेगळ्या इयत्तांचे असतात. इथे बघू शकता तुम्ही समीर सातपुते नावाचा हा विद्यार्थी आहे इयत्ता 10वीचा आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा डॅशबोर्ड डिझाईन केलेला आहे. 2 क्लिकच्या आतमध्ये विद्यार्थी त्याच्या शैक्षणिक कंटेंट पर्यंत पोहोचला पाहिजे याच्यामध्ये हे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. तर एखादा धडा उघडून बघूया. हा 10वीचा विद्यार्थी, हे 10वीचे सगळे विषय तुम्हाला समोर दिसत आहेत. या विषयामध्ये जाऊन आपण एखादा इतिहास समजा आपण ओपन केला आणि यात एखादा धडा आपण ओपन करूया. हा धडा अशा पद्धतीने इतक्या लवकर ओपन होतो. आता तुम्ही वरती बघू शकता ज्या पद्धतीने वर्गामध्ये एकच धडा वेगवेगळ्या तासिकांमध्ये शिकवला जातो त्याच पद्धतीने इथे धड्याचे देखील भाग केलेले आहेत. वरती दिसेल तुम्हाला भाग 1 लिहिलेला आहे, भाग 2 लिहिलेला आहे, भाग 3 आहे, भाग 4 आहे आणि या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी कन्सेप्ट आलेली आहे. त्या धड्याची विभागणी आपण या भागांमध्ये केलेली आहे. आणि या पहिल्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की सुरुवातीला काही टेक्स्ट दिलेला आहे. तिथे वरती एक आयकॉन पण तुम्हाला लावलेला दिसेल की त्याच्यावरती जर क्लिक केलं तर हा जो टेक्स्ट जो काही दिलेला आहे तो ऑटोमॅटिक वाचला जातो. मग व्हिडिओ आहे. या व्हिडिओला जर तुम्ही प्ले केलं तर अशा पद्धतीने तो त्याच विंडोमध्ये ओपन होतो. युट्यूबवरती ओपन होत नाही, जेणेकरून की विद्यार्थ्यांना इतर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा गाणी आहेत, गेम आहेत यांच्यापासून किंवा काका असतील हे त्यांच्या आवडत्या ठिकाणी जायला लागले. आपण आपल्या परिवारासकट देखील जायला यायला लागलो. अशा पद्धतीचे व्हिडिओ शिक्षकांनी बनवलेले आहेत. इथे व्हिडिओ फुल स्क्रीन देखील त्यांना बघता येऊ शकतो. हा व्हिडिओ बघितला परत आपण धड्यामध्ये आलो. मग पुढे बघू शकता तुम्ही टेक्स्ट आहे. या टेक्स्टमध्ये देखील रंगसंगती वापरलेल्या आहेत. आपला जो मेंदू आहे तो रंगांसोबत गोष्टीला कनेक्ट करत असतो ज्यावेळेस परत आठवायचं असतं. तर विद्यार्थ्याला असं वाटू शकतं परीक्षेमध्ये किंवा इतर जागी ओके ही जी व्याख्या आहे ती या रंगामध्ये होती, त्याचं बॅकग्राऊंड हे होतं. सो हा जो कंटेंट आहे याची पोझिशनिंग अशा पद्धतीनं सेम राहते. पुस्तकातील अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी ज्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवताना कामी येऊ शकतात, वर्गातील शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया अधिक समृद्ध करू शकतात, अशा इतरही अनेक गोष्टी या धड्यांमध्ये दिलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की पर्यटनाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे, एका पर्यटकाचा फोटो दिलेला आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी बद्दल तुम्ही सगळे परिचित आहात की जी ब्लूम्सची हायरार्की आहे त्याचा वापर करून वर्गातील शिकणं जे आहे ते वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण अधिक समृद्ध करू शकतो.
तर शिक्षकांना बऱ्याच वेळेस तसे प्रश्न सुचत नाहीत, तशा ऍक्टिव्हिटी सुचत नाहीत. तर तशा ऍक्टिव्हिटी प्रत्येक धड्यामध्ये आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत ब्लूम्स बॉक्सच्या नावाने. व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघू शकता की शिक्षकांनी अगदी मेहनत घेऊन बाहेर जाऊन देखील व्हिडिओ शूट केलेले आहेत, ज्याचा तिथे अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना लक्षात राहण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर असा हा या धड्याचा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ सोबत इतर डिजिटल एलिमेंट्स पुरेपूर वापरलेले आहेत, त्यांचं योग्य मिश्रण केलेलं आहे. जिथे चित्राची गरज आहे तिथे चित्र आहे, जिथे टेक्स्टची गरज आहे तिथे टेक्स्ट आहे, जिथे टेस्ट पेपर इथे गुगल फॉर्म देखील याच पेजवरती ओपन होतात. गुगल फॉर्मच्या द्वारे आपण विद्यार्थ्यांचा असेसमेंट करू शकतो, विद्यार्थ्यांना इथे आपण अशा पद्धतीने PDF पाठवू शकतो किंवा त्यांना दिलेले आहेत याचा वर्गामध्ये शिक्षक वापर करू शकतात, डाउनलोड करून प्रिंट करून वापर करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रत्येक धड्यात प्रत्येक पार्टमध्ये टेस्ट पेपर देखील डिझाईन केलेले आहेत. म्हणजे या आत्ता आपण जो पहिला पार्ट बघितलाय त्यावरती अवलंबून असलेली ही टेस्ट आहे, MCQ टेस्ट आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी ही MCQ टेस्ट सोडवू शकतो आणि या टेस्टमध्ये विद्यार्थ्याला जितके गुण मिळालेले आहेत या गुणांचं ऑटोमॅटिक रेकॉर्ड तयार होतं, ते त्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकांना, त्यांच्या शाळेला देखील अवेलेबल होतं. इथे तुम्ही बघू शकता की किती गुण मिळालेत, किती प्रश्न चुकले, किती बरोबर आले याची समरी दिसते आणि अगदी कोणता प्रश्न चुकला आहे, तो का चुकला आहे याचं एक्सप्लेनेशन देखील यामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उत्तर चुकलं तर त्याला असं नको वाटायला की हे उत्तर का चुकलं किंवा का बरोबर आलं, तर तो चुकलेला प्रश्न बरोबर का आहे, तो कशा पद्धतीने बरोबर येऊ शकतो याचं एक्सप्लेनेशन देखील यामध्ये दिलेलं आहे. आता या धड्यामध्ये आपण जाऊन बघूया की शेवटचा भाग तुम्हाला दिसेल सारांश किंवा समरी. म्हणजे या धड्याचा या पर्टिक्युलर विद्यार्थ्याने किंवा शिक्षकांनी किती वेळ अभ्यास केलेला आहे, या धड्यावरती आपण किती वेळ टाइम स्पेंड केलेला आहे हे आपल्याला इथं कळून येतं. या धड्यामध्ये जे टेस्ट दिलेले आहेत त्याच्यात आपल्याला किती गुण मिळालेले आहेत हे देखील आपल्याला इथे कळून येतं. आणि हीच सगळी माहिती डेटाबेसमध्ये कलेक्ट होऊन जिल्हा परिषदेला देखील ऑटोमॅटिक उपलब्ध होते की कोणते विद्यार्थी कोणत्या शाळेतून कोणत्या इयत्तेतून कोणत्या विषयाचा किती वेळ अभ्यास करत आहेत, ही सगळी माहिती ऑटोमॅटिक रेकॉर्ड होत असते. अशा पद्धतीनंही विषयांची आणि धड्यांची अगदी सोपी रचना या ॲपमध्ये केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की या विद्यार्थ्याने समजा 4 मिनिट 17 सेकंद अभ्यास केलेला तुम्हाला दिसतोय वरती. यावरती क्लिक केलं की तुम्हाला हे देखील दिसेल की कोणत्या विषयाचा किती वेळ अभ्यास केलेला आहे, माझा आवडता विषय त्यानुसार मग कोणता आहे, जिल्हा पातळीवरती माझा रँक काय आहे, किती विद्यार्थी माझ्या पुढे आहेत, किती विद्यार्थी माझ्या मागे आहेत, अशा पद्धतीची रचना देखील याच्यामध्ये केलेली आहे. आपल्या शाळेतून किती विद्यार्थी या ॲपवरती रजिस्टर्ड आहेत, त्याच्यापैकी सक्रिय विद्यार्थी किती आहेत, आपल्या शाळेने सरासरी किती वेळ अभ्यास केलाय किंवा विद्यार्थ्यांना किती पॉईंट्स मिळालेले आहेत, या गोष्टी देखील माझी शाळा नावाच्या या टॅबमध्ये सहज उपलब्ध आहेत. मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना या विद्यार्थ्यांची यादी देखील अशा पद्धतीने डाउनलोड करता येऊ शकते. आपल्या शाळेतील जेवढे विद्यार्थी या ॲपचा वापर करतायत, ते नेमका किती वापर करतायत, कुठल्या विषयांचा वापर करतायत, ही सगळी माहिती शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अगदी सहज डाउनलोड करता येऊ शकते. स्पेशल कोर्सेस नावाचं याच्यामध्ये एक बटन आहे, इथे गेलात तर वेगवेगळ्या स्कॉलरशिप एक्झामचा पूर्ण सिलॅबस यामध्ये दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच शाळांमध्ये स्कॉलरशिप शिकवणारे शिक्षक नसू शकतात, तेथील इतर शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीसाठी स्कॉलरशिप एक्झामच्या सगळ्या चॅप्टर्सची अशा पद्धतीने रचना केलेली आहे. हा कंटेंट देखील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी बनवलेला आहे आणि स्कॉलरशिप एक्झामसाठीचे सगळे धडे सगळे विषय अशा पद्धतीने या ॲपमध्ये कव्हर केलेले आहेत. यांचा वापर विद्यार्थीही करू शकतात, शिक्षकही करू शकतात किंवा अगदी पालक देखील त्याचा वापर करून शिकवू शकतात. याच्या जोडीलाच योगाबद्दलचा देखील एक कोर्स त्याच्यामध्ये आहे, वेगवेगळे आसनं, सूर्यनमस्कार वगैरे इतर सगळ्या गोष्टी, विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, शिक्षकांना याचा उपयोग व्हावा यासाठी या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. संवैधानिक मूल्यांवरती देखील एक कोर्स याच्यामध्ये तयार होतो आहे. शाळांमध्ये डेली परिपाठ घेतला जातो, त्या परिपाठांमध्ये रोज काय घ्यावं यावर्षीचा देखील एक कोर्स जिल्हा परिषदच्या शिक्षक बनवत आहेत. माझी प्रगती आपण बघितलं की सगळे पॉईंट्स किंवा वेळ याच्यामध्ये दिसतोय. दैनिक पातळीवरती रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यामध्ये टाकल्या जातात. उदाहरणार्थ नुकताच बालदिन झाला तर त्यानिमित्ताने सुंदर अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ज्याचा विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या वर्गामध्ये, शाळेत किंवा सेल्फ स्टडीसाठी उपयोग करून घेऊ शकतात. आपण धडे डाउनलोड करण्याबद्दल बोललो, इथे तुम्हाला डाउनलोड केलेल्या धड्यांची एक सेपरेट यादी दिसते. आता हे जे धडे आहेत हे इंटरनेट नसताना देखील अशाच पद्धतीने ओपन होतात.
आणि विद्यार्थ्यांना इंटरनेट नसताना देखील या धड्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. काही महत्त्वाच्या गोष्टी यामधील लक्षात ठेवायच्या असतील तर त्या देखील विद्यार्थी बुकमार्क करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून शिक्षक युजर्ससाठी हा हे जे ॲप्लिकेशन आहे यावरचा जो कंटेंट आहे हा मोठ्या स्क्रीनवर देखील वापरता येऊ शकतो. लॅपटॉप असेल, प्रोजेक्टर असेल, स्मार्ट टी व्ही असेल किंवा मोबाईलमधलंच ब्राउझर असेल, हे जर आपण मोठ्या स्क्रीनला कनेक्ट करून त्यावर वापरायचं असेल तर ते देखील प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सो असं हे ॲप्लिकेशन आहे. पुढे जाऊया आपण. मी जसं ॲप बद्दल बोललो की इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं मोजमाप ऑटोमॅटिक होईल. याचा आढावा घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना स्वतःची प्रगती करण्यासाठी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्याचा वर्गात वापर करण्यासाठी सगळी माहिती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. अशा पद्धतीने हे माहिती दिसते. अगदी आपल्या शाळेतून, तालुक्यातून, जिल्ह्यातून टॉपर विद्यार्थी कोण आहेत, आपल्या स्वतःच्या विद्यार्थ्यांचा रँक काय आहे, त्याचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे. मोठ्या स्क्रीनला तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनं मोठी स्क्रीन देखील आपल्या वर्गात आपण दाखवू शकतो. हा डॅशबोर्ड आहे ज्याच्यामध्ये डेटा कलेक्ट होतो. ह्या सगळ्यांचे ऍक्सेस आपले माननीय जिल्हा शिक्षण अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील यांना आमच्यातर्फे पूर्ण डेटा वेळोवेळी पाठवला जातो. आता आपण वळूया आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं आपल्याला या प्रकल्पाच्या अंतर्गत काय करायचं आहे. जसं सरांनी मेन्शन केलं, 14 तारखेलाच या ऍपचं आपण उद्घाटन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि कामाला सुरुवात केलेली आहे. या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि सीओ मॅम यांच्यासह सगळे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पाचं आपल्या जिल्हा परिषदेअंतर्गत काय उद्दिष्ट आहे? सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे शाळेत आणि घरामध्ये डिजिटल शिक्षणाचा सुयोग्य वापर वाढवणे. आपण सगळेच जण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत की डिजिटल शिक्षणाचा वापर केल्याने शिक्षण अधिक आनंद होऊ शकतं, शिक्षकांना शिकवण्यामध्ये मदत होऊ शकते, त्यांचा वेळ वाचू शकतो, विद्यार्थ्यांना अधिक चांगला कंटेंट दिला जाऊ शकतो. परंतु याचा सुयोग्य वापर म्हणजे काय आणि तो मुळात वापरच नाहीये तर तो वापर अधिक चांगला वाढेल याची काळजी कशी घेता येईल याविषयी हा प्रकल्प आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पहिला मुद्दा, वर्गातील डिजिटल शिक्षण वाढवणे. म्हणजेच याचा उपयोग करून शिक्षकांनी जर वर्गामध्ये शिकवण्याचं प्रमाण वाढवलं किंवा त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना करायला सांगितला तर शिकवण्याचा त्यांचा वेग वाढू शकतो, कमी वेळेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो आणि त्याचबरोबर अचूक आणि आधुनिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचू शकते. अगदी सहज वेगवेगळ्या शिक्षण पद्धती काय काय वापरता येतील एखादा धडा शिकवताना याचे देखील रेडीमेड उपलब्ध असणारी माहिती शिक्षकांना मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत अभिप्राय आणि मोजमाप कंटिन्युअसली याच्यामध्ये ऑटोमॅटिक एंगेज होतात. दुसरा मुद्दा म्हणजे स्वयंअध्ययन. विद्यार्थी याचा घरी अभ्यासाच्या आधी तयारीसाठी किंवा अभ्यासानंतर रिव्हिजनसाठी किंवा सरावासाठी टेस्ट पेपर देऊन वगैरे असा देखील उपयोग करू शकतात. सो इन शॉर्ट, शाळेमध्ये डिजिटल शिक्षणाचा वापर वाढवणं, घरामध्ये डिजिटल शिक्षणाचा वापर वाढवणं आणि या सगळ्या गोष्टींचं मोजमाप माहीत असणं ही आपली प्रमुख उद्दिष्ट आहेत. या प्रकल्पाची रचना 3 टप्प्यांमध्ये आपण केलेली आहे. पहिला जो टप्पा आहे यामध्ये आपण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व माननीय गट शिक्षण अधिकारी आहेत, केंद्र प्रमुख आहेत, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील यांची सत्र घेणार आहोत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये फक्त मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करणं, ते वापरून बघणं या गोष्टीची आपण शहानिशा करणार आहोत. शाळानिहाय आणि तालुकानिहाय आकडेवारी आणि डेटा ऑटोमॅटिक तयार होणार आहे की कोणत्या शाळेत किती शिक्षकांनी हे ऍप डाउनलोड केले, त्यांची नावं काय आहेत, त्यांनी किती वेळ वापरलेलं आहे, ही माहिती सहज आपल्या जिल्हा परिषदेला उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण केंद्रनिहाय पाठपुरावा करणार आहोत की त्या त्या केंद्रातील शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांपर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची आहे की तुम्हाला घरी अभ्यासासाठी, स्वयं अध्ययनासाठी आणि शाळेतील शिक्षक देखील याचा वापर करणार आहेत तर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि त्याचा देखील आपल्याला वेळोवेळी आढावा घ्यायचा आहे की कोणत्या तालुक्यात, कोणत्या केंद्रामध्ये, कोणत्या शाळेमध्ये किती विद्यार्थ्यांनी हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे, याचा आढावा आपण पुढच्या टप्प्यामध्ये कंटिन्युअसली घेणार आहोत. या दोन्ही प्रायमरी कृती संपल्यानंतर पुढील पूर्ण सेमिस्टर, पूर्ण सत्रामध्ये आपण अशा पद्धतीने साप्ताहिक आणि मासिक आढावा घेणार आहोत. जिल्हा स्तरावरती माननीय सीओ मॅम असतील, शिक्षणाधिकारी असतील, हे तालुकानिहाय आढावा घेतील. विस्कूलच्या वापराबद्दल लेटेस्ट आकडेवारी त्यांच्याकडे असणार आहे. तालुका आणि केंद्र स्तरावरती जे सर्वोत्कृष्ट कार्य करतील असे केंद्र प्रमुख असतील, मुख्याध्यापक असतील, बीओ असतील,
यांचा सन्मान यांच्यातर्फे करण्यात येईल. त्याचबरोबर आपापल्या तालुक्यामध्ये केंद्र स्तरावरती किंवा शाळा स्तरावरती चांगलं काम होत आहे का, काय आकडेवारी आहे याबद्दल मान्य गट शिक्षणाधिकारी देखील आढावा घेऊ शकतील. आणि आपण त्याही खाली जाऊन जर बघितलं तर शाळा स्तरावरती मुख्याध्यापक आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी ही सगळी माहिती उपलब्ध करून देऊ शकतात किंवा त्यांच्याकडे ती माहिती ऑलरेडी असणार आहे. सो विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी, शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांना या माहितीची मदत होणार आहे. सो त्यांनी देखील वेळोवेळी आढावा घेणं आणि आपल्या टीमला आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करणं हा या प्रकल्पामधील पुढचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. तुमच्या स्क्रीनवरती आत्ता दोन चित्र दिसत आहेत. डावीकडच्या टेबलमध्ये तुम्हाला दिसेल की युडाईस कोड, शाळेचं नाव याच्या सकट आपल्याला माहिती प्राप्त होते की त्या शाळेतून किती विद्यार्थ्यांनी ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, किती विद्यार्थी त्याच्यापैकी ऍक्टिव्ह आहेत, त्यांनी किती वेळ वापरलेला आहे, किती मोबाईल नंबरवरून त्या शाळेमधील विद्यार्थी लॉग इन आहेत. या सगळ्या गोष्टींची तालुकानिहाय, जिल्हानिहाय माहिती आपल्याकडे जमा होते. अगदी विद्यार्थीनिहाय पाहिजे असेल कुठल्या तालुक्याला तर ती देखील आपल्याकडे अवेलेबल असते. उजवीकडच्या चार्टमध्ये तुम्हाला दिसू शकेल की कुठल्याही तालुक्यामध्ये कोणत्या तारखेला किती विद्यार्थ्यांनी हे ॲप डाउनलोड केलेलं होतं, त्यांचा वापर काय होता, त्याचा ग्राफ देखील तुम्ही बघू शकता. तर ही माहिती मान्य शिक्षणाधिकारी असतील किंवा मान्य सीओ मॅम आहेत, मान्य जिल्हाधिकारी सर आहेत, यांना हा तक्ता वेळोवेळी पाठवला जातो. या प्रकल्पाच्या रचनेमध्ये आपण बघूया की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पहिला टप्पा व दुसरा टप्पा कम्प्लीट करणार आहोत. ऑलरेडी द्वितीय सत्र सुरू झालेलं आहे. तर या कंटेंटचा आणि या सिस्टीमचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वापर होण्यासाठी पुढच्या महिन्यांमध्ये आपण फक्त आढावा आणि शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी वेळोवेळी काही प्रशिक्षण सत्र यांचं आयोजन करणार आहोत. आता आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि खास करून पुढच्या टप्प्यामध्ये जिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आपण ऍप्लिकेशनची माहिती पोहोचवणार आहोत, त्यांना काही डेमो व्हिडिओज पाठवणार आहोत, त्यांचं प्रशिक्षण करणार आहोत, तर त्याचाच पहिला भाग म्हणून आम्ही एक गोष्ट सोपी केलेली आहे की आपले जेवढे शिक्षक असतील, जेवढे मुख्याध्यापक असतील, त्यांना या प्रकल्पाबद्दलची सर्व बेसिक माहिती त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या व्हॉट्सअपवर ऑटोमॅटिक मिळेल. याच्यासाठी आपण हा एक कस्टमर केअर टाईप नंबर तयार केलेला आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या आत्ता ग्रुपवरती मी एक नंबर फॉरवर्ड करतो, त्या नंबरला सेव्ह करा किंवा तुमच्या स्क्रीनवर देखील हा नंबर तुम्हाला आत्ता दिसत असेल. या नंबरला शिक्षकांनी शिक्षक किंवा टीचर असं लिहून पाठवलं की तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व माहिती येऊन जाईल. आणि मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक किंवा हेडमास्तर असं लिहून पाठवलं तर त्यांना देखील सर्व माहिती मिळून जाईल. मी आपल्या ग्रुपवरती आत्ता हा नंबर पाठवलेला आहे, तुम्ही तिथूनच सेव्ह करू शकता. आणि व्हॉट्सअपद्वारे या नंबरवरती आत्ता मला वाटतं या कॉलमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, तर तुम्ही मुख्याध्यापक किंवा हेडमास्तर हा शब्द लिहून पाठवा. आत्ताच्या या पूर्ण प्रकल्पाची जी मांडणी आपण केलेली आहे की ऍप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचंय, ते कसं डाउनलोड करायचं, डाउनलोड केल्यानंतर काय करायचंय, ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर आपापल्या तालुका स्तरावरती तुम्ही एवढा जरी हा मेसेज फॉरवर्ड करून दिला की या मोबाईल नंबरला सेव्ह करा आणि त्याच्यावरती शिक्षकांनी शिक्षक मेसेज पाठवा, मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक मेसेज पाठवा, पुढील सगळी माहिती, पुढील सर्व गाईडलाईन स्टेप बाय स्टेप त्यांच्या मोबाईलवरती येऊन जातील. आता कॉलवर उपस्थित असताना देखील तुम्ही व्हॉट्सअपवरती हेडमास्तर असा रिप्लाय मला वाटतं या नंबरवरती करा. तुम्हाला भरपूर सारी माहिती आणि कशा पद्धतीने हा उपक्रम डिझाईन केलेला आहे त्याची एक झलक त्याच्यातून तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा अतिरिक्त आपण गुगल प्ले स्टोअरवरची ऍप्लिकेशनची लिंक देखील डायरेक्टली तुम्हाला पत्रकाद्वारे कळवून देऊ, ज्याच्यामध्ये गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही हे ऍप्लिकेशन डायरेक्टली देखील डाउनलोड करून घेऊ शकता. सो अशा या तीन टप्प्यांमध्ये आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. मी इथे थांबतो. आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये टाकूया, ज्याची उत्तरं मी किंवा आपले सर देऊया. एका सरांनी आपल्या झूमच्या चॅट बॉक्समध्ये शब्द टाकलाय, तसं नाहीये, व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला एक ग्रुपवर पाठवलाय किंवा स्लाइडमध्ये दाखवलाय, त्या नंबरवरती आपल्याला हेडमास्तर मराठी किंवा इंग्रजीत लिहून पाठवायचं आहे. तर तुम्हाला देखील तुमच्या मोबाईलवरती सगळी माहिती ऑटोमॅटिक मिळून जाईल. काही प्रश्न असतील तर तुम्ही हात वरती करू शकता.
किंवा चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ओके, एक प्रश्न आलेला आहे की ऍप्लिकेशन ऑफलाईन कसं वापरायचं. ज्यावेळेस आपण एखादा धडा उघडतो त्या धड्यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे डाउनलोड करा म्हणून, तर तो धडा डाउनलोड होतो, मग तो ऑफलाईन वापरता येतो. प्रोफाईल एडिटचा मुद्दाम आम्ही ऑप्शन डिसेबल केलेला आहे. अजून एक प्रश्न आलाय, तुम्ही अतिरिक्त प्रोफाईल बनवू शकता. या मोबाईलमध्ये, कुठल्याही मोबाईलमध्ये चार प्रोफाईल बनवता येतात. समजा एखादा विद्यार्थी 9वीला आहे तर तो 8वीचं देखील प्रोफाईल बनवू शकतो. एखादे शिक्षक ॲट अ टाइम 4 इयत्तांना शिकवतात तर त्यांना 4 इयत्तांचा कंटेंट त्याच्यामध्ये बघता येऊ शकतो. जर कुठलं प्रोफाईल बनवताना चुकलं तर तुम्ही प्रोफाईल डिलीट करून नवीन प्रोफाईल देखील बनवू शकता. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी हँड रेज करा. रमेश शिंदे सर तुम्हाला अनम्यूट करतो, तुमचा हँड रेज दिसतोय. ओके सर, तो विषय नाही सर, बऱ्याच मुलाजवळ मोबाईल अँड्रॉइड मोबाईल नसतात सर. बरोबर, त्यामुळे बऱ्याच मुलांची अडचणी ते आहेत. त्याच्यामुळेच आपण काय केलेलं सर, पहिल्या टप्प्यामध्ये जो महत्वाचा टप्पा आहे की शिक्षकांना आपण फोकस करतोय की त्यांनी त्यांच्या माहितीमध्ये सुधारणा व्हावी, त्यांच्या शिकवण्याच्या स्किल्समध्ये त्यांना नवीन आयडियाज मिळाव्यात, यासाठी शिक्षकांनी ऍप्लिकेशन वापरण्यावर आपण फोकस केलेला आहे. जेणेकरून की ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नाहीये त्यांच्यापर्यंत देखील ती माहिती आणि त्या ज्ञानाचा त्या स्किल्सचा फायदा त्यांना वर्गात होऊ शकेल. सो शिक्षक छोट्या स्क्रीनवर वापरू शकतात, मोठ्या स्क्रीनवर वापरू शकतात किंवा स्वतःच्याच अभ्यासासाठी हे ऍप्लिकेशन वापरू शकतात. यामध्ये दिलेले टेस्ट पेपर असतील किंवा व्हिडिओज असतील, PDF फाईल्स आहेत, PPT आहेत, या सगळ्या गोष्टी ॲपमध्ये त्याच जागेवरती ओपन होतात, ज्याचा शिक्षकांना देखील धड्याची पूर्वतयारी करण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. कदम सर तुम्हाला अनम्यूट केले, तुमचा हँड रेज आहे. MJ कदम सर. यामध्ये आपण पालकांना घेऊ शकतो का सर, विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी शिकवण्यासाठी? हो, याच्यामध्ये खास करून पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमाची रचना तर खूप विशेष केलेली आहे की ती पालकांना डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे की त्यांना घरच्या घरी शिकवण्यामध्ये हेल्प व्हावी अशा पद्धतीने. रजिस्ट्रेशन करतानाच मुळात दोन पद्धतीने रजिस्ट्रेशन होतं, एक पालक आहे आणि एक शिक्षक आहे. तर आपण सगळे अधिकारी वर्ग असो, मुख्याध्यापक किंवा शिक्षक असो, यांनी रजिस्टर करताना शिक्षक म्हणून रजिस्टर करायचं आहे. ज्यावेळेस विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होईल ते पहिल्यांदा पालकांचंच रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रोफाईल बनवले जातात. आता सर आम्ही निपुणमध्ये माता पालक गट केलेले आहेत, त्या गटामधून पहिली ते तिसरीचं आपल्याला टीचिंग करायचं आहे. ओके, गृहपाठ वगैरे आपण देतो राईट, तर त्याला याच्याशी कसं जोडता येईल की उत्कृष्ट पद्धतीने आपला व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. तर समजा उदाहरण म्हणून सांगतो, तिसरीचा समजा एखादा धडा आहे, त्या धड्याविषयीची सगळी शैक्षणिक साधनं आपल्या ॲपमध्ये आहेत, तर तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग करून, त्याचे स्क्रीनशॉट घेऊन किंवा त्याच्या लिंक घेऊन माता पालक गटावरती रोजच्या रोज पाठवू शकता. ओके सर, थँक्यू. कुठल्या दिवशी कोणत्या धड्याचा अभ्यास करावा याची देखील माहिती तुम्ही माता पालक गटांवरती सहज पाठवू शकता. त्याचा एक शेड्यूल देखील आपण बनवू शकतो जिल्हा स्तरावरती. हो सर, त्याचा एक अभ्यासक्रम मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो, तुम्ही प्रश्न विचारलाच आहे म्हणून. तिसरीचा धडा कसा दिसतो आपण एक बघूया, तिसरी पहिली दुसरी कुठल्याही आहेत त्यांचे. इथे बघू शकता एकाच मोबाईलमध्ये वेगवेगळे येत त्यांचे प्रोफाईल बनवता येतात. तर हा तिसरीचा विद्यार्थी आहे, याचे हे तिसरीचे विषय आहेत. आता हा परिसर अभ्यासाचे हे वेगवेगळे धडे आहेत आणि यातला एखादा धडा आपण ओपन करून बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल की या धड्याचं उद्दिष्ट काय आहे ते देखील सुरुवातीला दिलंय, जे वरच्या वर्गांसाठी नाही दिलेलं. की पालक किंवा आजूबाजूचा जो कोणी जाणकार व्यक्ती असेल, जो लहान विद्यार्थ्यांना शिकवण्यात हेल्प करतोय, त्यांना सहज माहिती व्हावी यासाठीच्या सूचना आहेत. किंवा पाल्यासोबत ही कृती नेमकी कशी करावी, कसं बसावं, विद्यार्थ्याचं काही बरोबर आलं तर काय बोलावं, विद्यार्थ्याचं काही चुकलं तर काय बोलावं,
याबद्दलच्या अगदी साध्या साध्या सूचना व्हिडिओज ऑडिओज याच्यामध्ये दिलेले आहेत. अगदी अडाणी पालक असू शकतील, अशिक्षित असू शकतील, तर त्यांच्यासाठी ऑडिओ देखील दिलेले आहेत की ज्यांना वाचता येत नाही त्यांना ते ऑडिओ ऐकून त्याची हेल्प व्हावी. आणि हा धडा व्हॉट्सअप प्रमाणे हरवून जात नाही. म्हणजे पालकांनी आज नाही नंतर जरी कधी जाऊन हा धडा उघडला किंवा विद्यार्थ्यांनी उघडला तर सगळ्याचा सगळा कंटेंट त्याच पद्धतीने त्यांना एकच जागी पाहायला मिळेल. हा, इथे तुम्हाला दिसेल की पालकांनी विद्यार्थ्यांसोबत कसं बसावं, एकाच पातळीवरती बसावं, इतक्या साध्या लेवलच्या सूचना देखील या धड्यांमध्ये दिलेल्या आहेत. खूप छान. सत्यनारायण कौड सर तुम्हाला अनम्यूट करतोय. नमस्कार सर, मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा प्रॉपर्टीतील शिक्षक बोलत आहे. माझा एक प्रश्न असा आहे, हा ऍप खूप छान आहे पण याच्यावर शिक्षकांनी स्वतः तयार केलेलं मटेरियल जे आहे ते अपलोड करता येईल का? एक्झाम्पल, एखाद्या शिक्षकाने एक अध्यापन करताना स्वतःच एक अध्यापन साहित्य तयार केलं असेल, इमेज असेल किंवा पीडीएफ असेल, तर ते अपलोड करता येईल का? ह्या किंवा इमेज स्वतः तयार केली असेल तर अपलोड करता येईल का? त्याच्यामध्ये या ऍपमध्ये सेटिंगमध्ये तुम्हाला आमचा ईमेल आय डी वगैरे पण दिलेला आहे. तुम्ही जो कंटेंट बनवलेला आहे एखाद्या धड्याविषयीचा तो आम्हाला पाठवला, तो जो त्याच्यामध्ये सुटेबल असेल तो तो त्या धड्यामध्ये लगेच टाकला जाऊ शकतो. इनफॅक्ट आम्ही ते प्रमोट करतो. मी जसं सांगितलं की आतापर्यंत 2000 जास्त जिल्हा परिषद शिक्षकांनीच हा कंटेंट बनवलेला आहे. सो आपल्या जिल्ह्यातून देखील काही शिक्षकांना याच्यात रस असेल तर आपण ते नक्की आणि अगदी सहज करू शकतो. त्याची एक वेगळी सिस्टीम आहे, वेगळी वेबसाईट आहे ज्याच्यावरती जाऊन अगदी व्हॉट्सअप वापरण्या इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील कंटेंट तयार करू शकता. सर आणखी एक माझा एक प्रश्न आहे. आता माझा विषय विज्ञान आहे. समजा मी भूगोलाचं जर एखादं प्रश्न जे शैक्षणिक साहित्य असेल जसं की इंटरनॅशनल टाइम लाईन असेल तर त्याचं कसं एक एक्झॅक्ट काढायचं असेल तर ते तयार केलेलं असेल तर मी त्या विषयाचं पण अपलोड करू शकतो का शैक्षणिक कंटेंट, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल? तुम्हाला ते आम्हाला पाठवायला लागेल आणि आम्ही त्या धड्यामध्ये ते टाकून देऊ. बिलकुल साहेब, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच करता येईल. ओके सर, थँक्यू. प्रल्हाद ढाकणे सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही म्यूट आहात सर, अनम्यूट कराय का? सर तुमचा आवाज नाही येते. तोपर्यंत चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे की शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कंटेंट बनवायचा आहे की वापरायचा आहे. तर तो वापरायचा आहे. आता आपण नांदेड जिल्ह्यामध्ये कंटेंट तयार नाही करत आहोत, तर जो ऑलरेडी आतापर्यंत 3000 धड्यांचा कंटेंट तयार झालेला आहे तो आपण वापरणार आहोत आणि त्या वापराचं ट्रॅकिंग आपण करणार आहोत. सदाशिव सर, सदाशिव खांद्रे पुंदारे तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. समृद्धी मॅम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. सर नमस्कार. आत्ताचा ऍप बद्दल पूर्ण माहिती आपण डेमो बघितला. मी ऍप डाउनलोड पण केलाय सर. आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर एक विद्यार्थी शिक्षक म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती पण पुढे लिहायचं आहे, एक विद्यार्थी पण ऍड केला मी. त्यानंतर माझी शाळा म्हणून तिथं पाहिलं तर मला विद्यार्थीच दिसतायत, म्हणजे माझ्या शाळेचं तेवढं दिसतंय. पण मी केंद्र प्रमुख म्हणून जर केंद्राचं मला करायचं असेल तर ती केंद्रातल्या शाळा कशा दिसतील मला? त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याबद्दलच्या एक्सेल शीट आम्ही तुम्हाला पर्सनली पाठवतो, कारण माहिती जर सगळ्यांना उपलब्ध करून दिली तर प्रॉब्लेम होईल. अच्छा अच्छा, म्हणजे तो डाटा तुमच्याकडून येईल का? म्हणजे किती शाळा झाल्या तुम्हाला दर आठवड्याला ती माहिती येत राहील तालुकाने. हाय, आणि विद्यार्थ्याचं जे प्रोफाईल आहे ते आपण शाळेतले विद्यार्थी ऍड नाहीत करायचे, तर स्वतःच्या वापरासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं प्रोफाईल बनवायचंय. डेमो विद्यार्थी येते म्हणजे कोणत्या इयत्तेचा कंटेंट बनवायचा ते आपल्याला बघायचंय, ते आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहे?
ओके. आता अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण थांबूया. ही मीटिंग रेकॉर्ड देखील केलेली आहे, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या चॅट आपल्या ग्रुपवरती पण मिळून जाईल. व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला जो मगाशी कस्टमर केअर नंबर पाठवलेला आहे त्यावरती मुख्याध्यापक म्हणून तुम्ही रिप्लाय करायचा आहे, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. त्याबद्दलची माहिती आपल्या ग्रुपवर देखील आपण टाकूया. आणि पुढच्या 5 दिवसांमध्ये आपापल्या केंद्रातील आपापल्या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपण सुरुवातीला करणार नाही आहोत. सुरुवातीला आपल्याला फक्त शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची नोंदणी करून घ्यायची आहे. आणि त्याबद्दलचाच आढावा माननीय सीओ मॅमच्या अंडर आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण थांबूया. दिग्रसकर सर आहेत कॉलवरती. ठीक आहे, चालेल. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आता या कॉलवरती आलात आणि जॉईन केलात, पूर्ण वेळ ऐकून घेतलं. या सगळ्या माहितीला आम्ही तुमच्यापर्यंत परत पाठवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून की तुम्हाला तुमच्या स्तरावर त्याचा परत वापर करता येईल, तालुका किंवा केंद्र स्तरावरती वापर करता येईल. थँक्यू सो मच. आपण थांबूया.